सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची इचलकरांची भेट। आयजीएम रुग्णालय एसटीपी प्रकल्पाची केली पाहणी। इचलकरांची येथील एसटीपी प्रकल्प वारंवार बंद असतो तर आयजीएम रुग्णालयात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत। याची दखल घेऊन आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी SB मोरे यांनी आयजीएम रुग्णालय आणि महापालिकेच्या एसटीपीची पाहणी करून आयजीएम प्रशासनाला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्वरित बांधण्याबाबत सूचना केल्या। तर एसटीपी प्रकल्पाच्या ठिकाणीही आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। इचलकरंजीतील मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा एसटीपी प्रकल्प वारंवार बंद असतो तर आयजीएम रुग्णालयातही सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नाही। परिणामी हे दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळून प्रदूषणात भर पडत असल्याने पर्यावरण सदस्य संतोष हत्तीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून इचलकरंजी महापालिकेवर मनुष्यवधाचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। या तक्रारीची दखल घेऊन आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी SB मोरे यांनी टाकवडे वेस इथल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि आयजीएम रुग्णालयाची पाहणी करून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याबाबत संबंधितांना आदेशही दिले। यावेळी आयजीएमच्या अधीक्षक डॉ दिलीप वाडकर, पर्यावरण सदस्य उदय गायकवाड, संतोष हत्तीकर उपस्थित होते। महानकर न्यूज साठी इजाज खान पठान, इचलकरंजी।